नमस्कार मी प्रिया लाड माय मेडिकल मंत्राच्या बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत आहे आरोग्य विश्वातील दिवसभरातील महत्त्वाच्या अशा घडामोडींचा आपण आढावा घेणार आहोत त्यातील सर्वात सुरुवातीची आणि महत्त्वाची बातमी आहे ती म्हणजे अभिनेत्री सोनाली बेंद्रेबाबतची आपल्याला माहिती आहे की अभिनेत्री सोनाली बेंद्रेवरती नुकतीच कॅन्सरवरती शस्त्रक्रिया झालेली आहे कॅन्सरवरची शस्त्रक्रिया म्हटली त्यानंतर जे व्रण राहतात त्या व्रण या त्या व्रणांमुळे ज्या कॅन्सरच्या वेदना असतात त्या जाणवत राहतात त्या आठवत राहतात मात्र अभिनेत्री सोनाली बेंद्रे या सर्व परिस्थितीला अगदी धिराने सामोरे जाताना दिसते आहे एका मॅगझिनसाठी तिने फोटोशूट केला आहे आणि हा फोटो जो आहे तो तिने आपल्या सोशल मीडियावरती टाकलेला आहे या फोटोच्या कॅप्शनमध्ये या फोटोमध्ये सोनालीच्या छातीवरती शस्त्रक्रियेचा व्रण दिसून येते आहे या फोटोमध्ये सोनालीने एक कॅप्शन लिहिले आहे त्यामध्ये ते असं म्हणते की कदाचित या फोटोशूटसाठी हा व्रण जो आहे तो असामान्य असेल म्हणजे मात्र माझ्यासाठी हा जो कॅन्सर शस्त्रक्रियेचा व्रण आहे तो सामान्य आहे अभिनेत्री सोनाली बेंद्रेचा आत्मविश्वासही तितकाच दिसून येतो आहे आणि हाच आत्मविश्वास इतर कॅन्सरग्रस्तांसाठी देखील प्रेरणादायी ठरणार असा आहे या पुढची बातमी देखील महत्वाची आहे तुम्हा हम्मा महिलांसाठी ही महत्वाची अशी बातमी आहे कारण आपल्याला माहिती आहे की आपण प्रवासात गेलो की आणि त्यावेळी मासिक पाळी आली आणि अचानक आपल्याला असं बॅगेमध्ये हात घातल्यानंतर जाणवलं की आपल्या बॅगेत सॅनिटरी नॅपकिन नाही आहे तर त्यावेळी काय परिस्थिती ओढावू शकते ही एक महिलाच जाणू शकते महिलांच्या याच परिस्थितीचा विचार जो आहे तो विस्तारा एअरलाइन्सने केलेला आहे जागतिक महिला दिनी म्हणजे आठ मार्चपासून विस्तारा एअरलाइन्सने पॅड ऑन बोर्ड ही सेवा सुरू क करणार आहे या सेवा से या सेवेअंतर्गत अंतर्गत विमानामध्ये ज्या महिलांकडे सॅनिटरी नॅपकिन नसेल आणि त्यांना गरज असेल तर त्या महिलांना हे सॅनिटरी नॅपकिन मोफत सॅनिटरी नॅपकिन देण्याचा निर्णय जो आहे तो विस्ताराने घेतलेला आहे आठ मार्चपासून ही सेवा देशांतर्गत ही सेवा उपलब्ध होणार आहे विशेष म्हणजे पूर्ण देशामध्ये एअरलाईन्समार्फत अशी विमानामध्ये सॅनिटरी नॅपकिन देणारी विस्तारा ही पहिलीच एअरलाइन्स ठरणार आहे या पुढची बातमी आहे ती म्हणजे पुण्यातील पुण्यातील सत्याऐंशी वर्षीय व्यक्तीचं देहदान करण्यात आलेलं आहे मंचर भागात राहणारे डॉक्टर रामचंद्र खुडे यांचे वडील श्यामशंकर खुडे यांना अवयवदानाची इच्छा होती त्यामुळे त्यांची इच्छा पूर्ण करण्यासाठी खुडे कुटुंबाने त्यांचा अवयवदान करण्याचा निर्णय घेतला होता मात्र ओ, मंचर परिसरामध्ये मा कोणत्याही रुग्णालयामध्ये अवयवदानाची सुविधा नसल्याने त्यामुळे त्यांचा देहदान करण्याचा निर्णय घेण्यात आला आणि त्यानुसार संत श्यामसं श्यामशंकर खुडे यांचं अष्टांग आयुर्वेदिक महाविद्यालयामध्ये दे देहदान करण्यात आलेलं आहे त्यामुळे एका डॉक्टर कुटुंबाने घेतलेला हा जो निर्णय आहे तो समाजासाठी प्रेरणादायी असा ठरणार आहे आसात आज सात मार्च आणि आज हा जो दिवस आहे तो यापुढे दरवर्षी जनौषधी दिन म्हणून साजरा केला जाणार आहे केंद्र सरकारने तसा निर्णय घेतलेला आहे आजचा जनौषधी दिनाच्या निमित्तानं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरिकांशी संवाद साधलेला आहे ब्रँडेड औषधांना अनेक जेनेरिक औषधांचा पर्याय उपलब्ध आहे ब्रँडेड औषधांपेक्षा या औषधांच्या किमती ज्या आहेत त्या खूप कमी असतात म्हणजे अगदी पन्नास ते नव्वद नव्वद टक्क्यांपेक्षा कमी किमतीने ही जेनेरिक औषधं उपलब्ध आहेत जेनेरिक औषधं उपलब्ध व्हावी त्यासाठी देशभरामध्ये जेनेरिक औषधांची दुकानं देखील सुरू करण्यात आली जनऔषधी केंद्र सुरू करण्यात आली आणि या केंद्र ही जनऔषधी औषधांची जी विक्री करतात त्या ते विक्रेत्यांनी या जेनरिक औषधांबाबत जनजागृती करावी असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलंय तसंच नागरिकांना देखील त्यांनी असं सांगितलेलं आहे की ब्रँडेड औषधं आणि जन औषधांमध्ये काहीही फरक नाहीये त्यामुळे तुमच्या खिशाला परवडणारी अशी जेनेरिक औषधं खरेदी करा असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आजच्या दिनी ना नागरिकांना केलेला आहे विशेष म्हणजे आतापर्यंत देशभरामध्ये पाच हजार जनऔषधी केंद्र सुरू आहेत आणि दोन हजार वीसपर्यंत अजून दोन हजार पाचशे जनौषधी केंद्र सुरू करण्याचा देखील केंद्र सरकारचा विचार आहे आतापर्यंत तुम्ही अनेक म्युझियममध्ये गेला असाल मात्र कधी आरोग्यासाठी तुम्ही म्युझियममध्ये गेलात का मात्र आरोग्यासाठी विशेष म्हणजे तुमचं मौखिक आरोग्य कसं राखावं यासाठी मुंबईच्या शासकीय दंत वैद्यकीय महाविद्यालयामध्ये म्युझियम सुरू करण्यात आलेला आहे मुंबईच्या या शासकीय दंत वैद्यकीय महाविद्यालयामध्ये पब्लिक हेल्थ कम्युनिटी डेंटिस्ट्री हा विभाग सुरू करण्यात आला आहे या आणि या विभागांतर्गत हे म्युझियम सुरू करण्यात आलं आहे या म्युझियममध्ये तोंडाचा कर्करोग म्हणजे तो एखादा पदार्थ खाल्ल्याने तुमच्या तोंडावरती काय परिणाम होतात किंवा तंबाखूच्या सेवनाने तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनाने तुमच्या तोंडावरती काय परिणाम होतात किंवा तुमच्या दातांसाठी कोणते पदार्थ फायदेशीर आहेत कोणते पदार्थ हानिकारक का आहे हानिकारक आहेत याशिवाय दातांची तपासणी दातांसाठी कोणत्या कोणत्या वस्तू वापरायला हव्या दात तोंडाचं आरोग्य राखण्यासाठी कोणत्या वस्तू वापरायला हव्यात या सगळ्या गोष्टींसाठी एक मॉडेल्स तयार करण्यात येतात आणि हे मॉडेल्स या म्युझियममध्ये ठेवण्यात आलेले आहेत त्यामुळे तुम्हाला तुमचं मौखिक आरोग्य राखायचं असेल तर नक्कीच या म्युझियमला भेट द्या जेणेकरून तुम्हाला तुमचं मौखिक आरोग्य राखता येईल तुम्हाला तुमची मौखिक स्वच्छता करता येईल तर या होता माय मेडिकल मंत्राच्या आजच्या दिवसभराच्या असा घडामोडी या बातम्या सविस्तर वाचण्यासाठी आणि याशिवाय अधिक बातम्या वाचण्यासाठी डब्ल्यू 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 डॉट माय मेडिकल मंत्रा डॉट कॉम आमच्या वेबसाईटला भेट द्या याशिवाय आमचं ट्विटर आणि फेसबुक पेजही फॉलो करा आणि आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद